अपने सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक आणि भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आपले लोकप्रिय आमदार विकासभाऊ कुंभारे, आमदार कृष्णाजी खोपडे, आमदार प्रवीणजी दटके मंचावर उपस्थित, माननीय डॉक्टर विकासजी महात्मे, गिरीशजी व्यास, दयाशंकरजी तिवारी, अशोकराव मानकर, मिलिंदजी माने, संजयजी भेंडे, अर्चनाताई ध्यानकर, किशोरजी पलांदुरकर, संजयजी चौधरी, कामिलजी अंसारी, आशीषजी असाटी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार मानतो की मध्य नागपूरचा चेहरा बदलवणारा हा 1000 कोटी रुपयाचा नागपुरातला सर्वात लांब उडान पूल आज याचं भूमिपूजन हे माननीय नितीनजींच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि लवकरच तो तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कंजेशन समाप्त करण्याचं काम या उडान पुलाच्या माध्यमातून होणार आहे. माननीय नितीनजीच्या नेतृत्वामध्ये गेल्या 7-8 वर्षात नागपूर शहराचा जो चेहरा बदलला तो आपण सर्वांनी बघितलाय. आज G20च्या निमित्ताने परदेशातून अनेक लोक नागपूरला आले तर नागपूर शहर बघितल्यानंतर त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की नागपूर शहर हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय शहरासारखं आम्हाला वाटतं, अशा प्रकारे नागपूरचा चेहरा बदललेला आहे. आज नागपूरमध्ये रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, उडान पूल असतील, या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल, ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत या मूलभूत गोष्टींकरता प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम झालं. आज आपण पाहतो नागपूरमध्ये सगळीकडे आपल्याला काँक्रीटचे रस्ते दिसतात. नितीनजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या काळामध्ये आपण महाराष्ट्र सरकार, एनआयटी आणि कॉर्पोरेशन अशा तिघांना एकत्रित करून नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते काँक्रीटीकरणाचं काम चालू केलं आणि आता नुकतंच काल देखील आपण 1000 कोटीच्या नवीन काँक्रीट रोडच्या प्लॅनला मान्यता दिली आणि त्याचे 300 कोटी रुपये हे आपण महानगरपालिकेमध्ये जमा केले. आता नितीनजी तुम्ही CRF फंडमधनं मोठ्या प्रमाणात काँक्रीट रोड केले आणि आता हे जे काँक्रीट रोडचं आपण आता काल प्रपोजल मंजूर केलं हे झाल्यानंतर नागपुरातले जवळजवळ सगळे 100% महत्वाचे रस्ते काँक्रीटचे असतील. हे पहिलं शहर असेल की जिथे सगळे महत्वाचे रस्ते काँक्रीटचे झालेले असतील, कुठेही खड्डा पडताना दिसणार नाही आणि कुठेही वारंवार तेच डांबर टाकायचं, त्याच लोकांनी काम करायचं हे कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर 50 वर्ष एक नवा पैसा देखील या ठिकाणी आपल्या काँक्रीट रोडवर आपल्याला खर्च करावा लागणार नाही. आज खरं तर एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी केला पाहिजे की विकासजी तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या पण तुमच्या मागणीवर जी सगळ्यात मोठी गोष्ट मी मंजूर केली ती मात्र तुम्ही सांगायला विसरले आणि ती म्हणजे मेयो हॉस्पिटल करता 350 कोटी रुपये आपण या ठिकाणी यावर्षी मंजूर केले आहेत. संपूर्ण मागच्या काळामध्ये आपण IGMC करता, मेयो हॉस्पिटल करता 100 कोटी रुपये दिले, त्याची नवीन बिल्डिंग आपण उभी केली पण काम अपूर्ण होतं कारण क्लिनिकल ब्लॉक झाला, सर्जिकल ब्लॉक झाला नव्हता. आजही आपल्या इथे मॉड्युलर ओटी नाही आहेत, आजही आपल्याकडे स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून यावेळेस आपण ठरवलं की मेयो आणि मेडिकल या दोन्हीमध्ये आता मेडिकलही ज्यावेळी तयार झालं त्यावेळेस एशियातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं. 100-100 वर्ष, 50-50 वर्ष या हॉस्पिटलचा पूर्ण होत आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जुनं झालं आहे आणि म्हणून एकीकडे मेयोला आपण 350 कोटी रुपये दिले आहेत तर मेडिकलला देखील 400 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत.
हे जे सामान्य माणसं ज्या ठिकाणी जातात, गरीब लोक ज्या ठिकाणी जातात, अशा ठिकाणचे जे आपले हॉस्पिटल्स आहेत हे हॉस्पिटल चांगले असले पाहिजेत, त्या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत। त्या ठिकाणी आता कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला लाजवेल यापेक्षा चांगले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आपण तयार करतोय, सगळे बेस्ट इक्विपमेंट्स आपण त्या ठिकाणी घेतोय, सगळ्या ज्या लेटेस्ट थेरपीज आहेत त्या त्या ठिकाणी आपण आणतोय, आणि त्यातनं विशेषतः मध्य नागपूरच्या भागातल्या लोकांकरता एक मोठी सोय या मेयो हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आताच माननीय विकास भवनी या आपल्या गांधीबाग बगीचाजवळ जे काही पोलीसचे क्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी आपण पार्किंग प्लाझा करावा अशा प्रकारची विनंती केली आहे। तसेही आम्हाला त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर नव्याने बांधायचे आहेत, त्याचं रिडिझाईनिंग आम्हाला करायचं आहे, आणि मागच्या काळामध्ये आमच्या कृष्णा भाऊंच्या क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर्स तयार केले आणि अतिशय लखडगंजला मॉडेल अशा प्रकारची ती पूर्ण कॉलनी आपण तयार केली आहे। मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या ठिकाणी पार्किंग प्लाझा सहित अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे आम्ही पोलीसचे क्वार्टर तयार करू आणि पार्किंगचा हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवू। खरं म्हणजे याचे सगळ्यात मोठे एक्सपर्ट गडकरी साहेब आहेत, त्यामुळे आर्किटेक्टची आवश्यकता नाही आहे। गडकरी साहेबांनाच आर्किटेक्ट म्हणून त्या ठिकाणी जर आपण सांगितलं तर तेच अशा प्रकारचं डिझाईन करून देतील की निश्चितपणे हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुटतील। खरं तर प्रवीण दटकेजींनी चिटणीस पार्कचा विषय या ठिकाणी मांडलाय आणि चिटणीस पार्क हा मला असं वाटतं की खरोखर आपल्या सगळ्यांकरता एक विशेषतः या सगळ्या भागाकरता एक अत्यंत महत्वाची ती जागा आहे आणि म्हणून माननीय नितीनजींनी आदेश दिला तर चिटणीस पार्काचं काम देखील आम्ही हातामध्ये घेऊ आणि अतिशय नवीन आधुनिक अशा प्रकारचं स्टेडियम हे चिटणीस पार्कामध्ये त्या ठिकाणी पार्किंग सहित आणि पुन्हा एकदा नितीनजी करतील त्या डिझाईन प्रमाणे त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे हे तयार करू। मी आजच त्या संदर्भात आपल्याला आश्वस्त करतो की शेवटी चिटणीस पार्क हा क्रीडा आणि सांस्कृतिक अशा दोन्ही गोष्टींकरता अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं ते सेंटर आहे आणि त्यासोबत तिथे मोठी पार्किंगची व्यवस्था देखील आपण करू शकतो, त्यामुळे या करता देखील आपण मोठ्या प्रमाणात जे काही कार्य आहे ते कार्य या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत। मागच्या काळामध्ये आपण गांधी सागरचं काम सुरू केलं, त्यालाही आपण पैसा दिलेला आहे, मोठ्या प्रमाणात आता ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारे तेही काम येत्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल। आज खरं तर आपण जर बघितलं तर आता अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या नागपूर करता आपण वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत। नागपूरमध्ये पुन्हा 250 इलेक्ट्रिक बसेस घेण्याकरता आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी पैसे दिले आहेत। त्याचबरोबर नागपूरमध्ये पूर्ण इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी 100% ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे की ज्यातनं ही सिस्टीम स्वतः गुगल मॅपचा किंवा सॅटेलाइटचा असेसमेंट करून आणि त्यातनं कुठे ट्रॅफिक जास्ती आहे, किती वेळ तो लाईट राहायला पाहिजे। अनेक वेळा आपण पाहतो सकाळच्या वेळी लाईट सुरू असतो, आवश्यकता नसते, लोक थांबत नाही। संपूर्ण त्या ठिकाणी इंटेलिजंट पद्धतीनं आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक नागपूर शहरामध्ये आपण इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार करतोय, त्याकरता आपण 200 कोटी रुपये हे नागपूर महानगरपालिकेला या ठिकाणी दिलेले आहेत। यासोबत 300 कोटी रुपये मी सांगितलं, 100 कोटी रुपये इतर मूलभूत सुविधांकरता आपण त्या ठिकाणी दिले आहेत। सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाकरता 25 कोटी रुपये आपण दिले आहेत। आता नुकतंच G20 होतं त्यानिमित्ताने रस्ते आणि इतर कामांकरता आपण या ठिकाणी जवळजवळ 172 कोटी रुपये दिले होते। सक्करदरा तलावाकरता 40 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। नंदग्राम जे एक अतिशय महानगरपालिकेचा महत्वाचा प्रोजेक्ट आहे याच्याकरता 124 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत। नागपूर सुधार करण्याच्या विविध रस्त्यांच्या कामाकरता 152 कोटी रुपये आपण दिले आहेत। टाउन हॉल करता 125 कोटी रुपये आपण दिले आहेत। बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनाकरता 26 कोटी रुपये आपण दिले आहेत। जुना भंडारा रोड भूसंपादन कार्याकरता 237 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आहेत। त्याचप्रमाणे रामजी पैलवान ते मॉडेल मिल चौक भूसंपादनाकरता 45 कोटी रुपये दिले आहेत। यासोबत वेगवेगळी जी कामं आहेत ज्याच्यामध्ये मग चांदमारी रोड असेल, सरकारनगर घाट असेल,
ऑरेंज सिटी रोड असेल, जंबुद्वीप नाला रुंदीकरण असेल, नाईक तलावाकरता देखील आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आणि नुसते पैसेच दिले नाही तर नितीनजींच्या नेतृत्वामध्ये तिथला लोकांचा प्रश्न देखील आपण सोडवलेला आहे. लोकांना मालकी त्या ठिकाणी मिळते आहे आणि देशातलं हे पहिलं उदाहरण आहे की अशा प्रकारे आपण तो प्रश्न देखील हा सोडवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या कामांकरता 256 कोटी रुपये हे वेगळे दिले आहेत असे बावनकुळे साहेब. आता 1970 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि उर्वरित पैसे लवकरच त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नागपूर शहराकरता नितीनजींच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये कृषी महाविद्यालयाच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी सुविधा केंद्र, जे देशातलं सर्वात चांगलं असेल, ते या ठिकाणी आपण तयार करतोय. त्याला 288 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिलेले आहेत. यासोबत आपल्याला कल्पना आहे की जसा समृद्धी महामार्ग आपण केला तसा आता नागपूर गोवा महामार्ग देखील आपण करतो आहोत आणि त्याच्याही करता आता आपण निश्चितपणे निधी जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प दुसऱ्या टप्प्याला आपण निधी दिला आहे. मिहानसाठी आपण त्या ठिकाणी निधी दिला आहे. नागपूरमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्क आपण तयार करतो. नागपूरमध्ये नितीनजींच्या नेतृत्वामध्ये 1000 एकरावर एक अत्यंत जागतिक दर्जाचा लॉजिस्टिक पार्क हा देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो. आपली जी युनिव्हर्सिटी आहे, या नागपूर युनिव्हर्सिटीला 50 कोटी रुपये आपण दिले आहेत. एलआयटी सारखं जे आपलं अत्यंत आयकॉनिक अशा प्रकारचं या ठिकाणी कॉलेज आहे त्याला आता विद्यापीठाचा दर्जा देऊन 100 कोटी रुपये त्याला देखील आपण त्या ठिकाणी देतो आहोत. नागपुरातलं जे आपलं क्रीडा संकुल आहे मानकापूरचं, या मानकापूरच्या क्रीडा संकुलाचा देशातला एका अत्यंत चांगल्या आयकॉनिक अशा क्रीडा संकुलामध्ये परिवर्तन करण्याकरता 350 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. गोरेवाडाचा जो आपला झू आहे त्यालाही आपण त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी त्याकरता कृष्णाभाऊ 6 कोटी रुपये हे त्याला देखील आपण दिलेले आहेत. त्यांचं हॉस्पिटललाही आपण पैसे दिले आहेत. विदर्भ साहित्य संघालाही आपण पैसे दिले आहेत. त्यामुळे एकूण जर आपण विचार केला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या नागपूर शहराकरता आपण निधी उपलब्ध करून दिलाय. नितीनजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहराचं जे बदलतं चित्र आहे, खरं म्हणजे बावनकुळे साहेब तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे आमचं नुकसान असं झालं की यापूर्वी मला चिंता नव्हती, तुम्ही सगळे प्रपोजल तयार करायचे, ते मंजूर करून घ्यायचे, त्या मंत्रालयामध्ये तुम्ही त्याचा पाठपुरावा करायचे, इकडे आमचे कृष्णाभाऊ होते. पण आता मला सगळं थोडंसं करावं लागतंय, त्यामुळे कुठे काही कमी अधिक राहून जातं, त्यामुळे थोडं तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे की काही याच्यातलं राहिलं असेल तर ते देखील तुम्ही जरा थोडं तिथे लक्ष घातलं. कारण बावनकुळे साहेब त्यातले एक्सपर्ट आहे. मी कधी पालकमंत्री राहिलो नाही, मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो आहे. मी थेट मुख्यमंत्रीच झालो, त्यामुळे पालकमंत्र्याचं काम काही मला माहिती नव्हतं, ते आता हळूहळू शिकतोय. पण बावनकुळे साहेबांचं थोडं ट्रेनिंग मी देखील घेतलं, त्यामुळे काही गोष्टी आता त्यातनं देखील करण्याचा आपला प्रयत्न आहे. पण मला विश्वास आहे की हे सगळं जे आपण करतोय, आज आपल्या शहराला एक अत्याधुनिक अशा प्रकारचा दर्जा मिळाला पाहिजे. आज आपण बघतो की सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क असेल किंवा या ठिकाणी मिहानमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या आता प्रोजेक्ट आणतोय, याच्यामुळे मोठी रोजगाराची निर्मिती होणार आहे. लॉजिस्टिक पार्कमुळे आज आपण नागपूरला देशाचं लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करतो. आणि लॉजिस्टिक एक असा एरिया आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी एम्प्लॉयमेंट तयार होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपल्या शहरामध्ये आणि आपल्या या विदर्भामध्ये करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण करतोय. खरं म्हणजे मी नागपूर शहराच्याच गोष्टी सांगितल्या, नागपूर जिल्ह्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत, विदर्भाला दिलेल्या गोष्टी अजून वेगळ्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्याबरोबर जो विदर्भ मागच्या सरकारच्या नजरेतून बाहेर गेला होता तो पुन्हा सरकारच्या अजेंड्यावर आणून कोट्यावधी रुपये सगळ्या प्रोजेक्टला, म्हणजे आता वैनगंगा नळगंगा सारखा प्रोजेक्ट की जो देशातला आयकॉनिक प्रोजेक्ट असणार आहे, 600 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प आम्ही करतोय, 87,000 कोटी रुपये हे त्याच्यावर आम्ही खर्च करणार आहोत. आणि संपूर्ण विदर्भाचा दुष्काळ हा कायमचा संपवण्याचं काम हे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि मला विश्वास आहे की आपला सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहिला तर निश्चितपणे सगळी कामं आपण या ठिकाणी पूर्ण करू. आपण विकास भाऊ ज्या जीआरच्या संदर्भात सांगितलं, निश्चितपणे त्या जीआरमध्ये सुधारणा करण्यात येईल.
कारण तो जीआरके फक्त सरकार करता नाही, तो एमएससीडीसीएल करताही काढलेला आहे, तो एमएसआरडीसी करताही काढला. एखादं महामंडळ जर जीआर स्वीकार नसेल म्हणत असेल तर त्या महामंडळावर मी कारवाई करेन, तुम्ही काळजी करू नका. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या लोकांना प्रोटेक्ट करायचं काम हे आपलं सरकार हे निश्चितपणे या ठिकाणी करेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 1000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात ही देखील आपण केली, आणि त्यासोबत पीएमएवायच्या अंतर्गत जी घरं आहेत या घरांकरता रजिस्ट्री करता आता फक्त 1000 रुपये लागतील, कोणालाही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, ही देखील आता एक घोषणा आपण केली आहे. मी जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू द्यावा एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय विदर्भ.